होत असून राज्यात सर्वच ठिकाणी सध्या कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्याने ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दरम्यान शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी दाट धुके पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. मध्य भारतात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य प्रदेशाच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचा परिणाम राज्यावर आणि प्रामुख्याने विदर्भावर होत आहे. ढगास्थितीमुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गोंदिया या भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 5 अंशापेक्षा अधिक होऊन थंडी गायब झाली आहे. मराठवाड्यातील तापमानातही वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात या भागातील तापमान सरासरीच्या आसपास येऊन थंडी पडली होती. मध्य महाराष्ट्रातही अंशतः ढगाळ स्थिती असल्याने तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी 2 ते 3 दिवसांमध्ये ढगाळ स्थिती निवळून कोरडे हवामान होणार आहे. सध्या हिमालयाच्या परिसरात हिमवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहे. कोरड्या हवामानामुळे या वाऱ्यांचा प्रभाव वाढणार असल्याने थंडीला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमान सरासरी जवळ येऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.